दुसरे वक्त आपल्या ज्ञानतीच्या ठिकाणी व्यस्त ठेवायचे. डॉक्टर धनंजय केळकर तेवढं नावाने खरं तर परिचय पुरेसा आहे, पेक्षा जास्ती फार तुम्ही दिलं पाहिजे असं नाही. तरी काही औपचारिकतेचा भाग म्हणून तरी काही जणांना त्यातले काही तपशील माहिती नसतील, 1977 प्रबोधिनीच्या प्रशालेचे विद्यार्थी MBBS आणि MS असं पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्याच विषयातलं स्पेशलाइज ट्रेनिंग जपान, इस्रायल, जर्मनी, USA या वेगवेगळ्या देशांमधून त्यांनी घेतलं. मुख्यतः लॅप्रोस्कोपिक सर्जरी, थोरॅसिक कॅन्सर्स आणि या विषयातली तज्ज्ञता अशी मिळवत मिळवत टाटा सायन्स टाटा इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी काम केलं डॉक्टर म्हणून, प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. आणि 1990 नंतर प्रामुख्यानं संजीवन रुग्णालय किंवा ज्ञानप्रबोधिनी आयुर्विज्ञान संस्था याच्या भोवती गट जमा करत करत एक मोठं स्वप्न त्यांनी त्यावेळेला पाहिलं, त्याचं आज काही रूप आपल्याला दिसतंय. स्वप्न पूर्ण झालं असं मी म्हणणार नाही, पण त्याचं एक दृश्यरूप या डॉक्टरला ज्ञानात मंगेशकरच्या रूपानं दिसतंय. 700 बेड्स, 3000 माणसं किंवा 2000 माणसं आणि 300 डॉक्टर्स अशा सगळ्यांनी भरलेलं असं हे रुग्णालय एक्सलन्स आणि एथिकल प्रॅक्टिस या दोन्ही विषयांना हातात घालून पुढं कसं नेता येतं ते उत्तम उदाहरण आपल्या समोर त्यांनी उभं केलं आहे. अरविंद वार्देकर असं सोशल सर्व्हिस इन सायंटिफिक रिसर्च यातला पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 5 फाउंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरचा रिसर्च इन मेडिसिन याच्या विषयाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. इन महा इंटरप्रेन्युअर अवॉर्ड बाय प्राज इंडस्ट्रीज असे वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार त्यांना मिळाले. एका बाजूला अत्यंत वेगळं असा दिनक्रमात सुद्धा पक्षी निरीक्षण आणि पक्षी फोटोग्राफी म्हणजे बर्ड फोटोग्राफी त्यांचे विलक्षण बघण्यासाठी आपण दिनातले गेलं तर अनेकांना ठिकठिकाणी त्यांचे असे दर्शन घडेल. नुकतेच ते आत्ता मी म्हटलं की हिमालयातून डायरेक्ट इथं आलेले आहेत. कालच संध्याकाळी ते 20,000 फुटावरचा हिमालयाला एक शिखर पूर्ण करून इथं आपल्या इथं दाखल झालेलं आहे. त्यांना अत्यंत वेगळं अशा दिनक्रमातसुद्धा या सगळ्या गोष्टी सांभाळ आणि अनेक माणसांना जोडत जोडत एक मोठं स्वप्न त्यांनी आत्ता पाहिलं, अनेकांना दाखवलं, त्याची कथा त्याची यशोगाथा आज आपल्या समोर माहिती त्यांना दिली.
आता साधारणपणे 10 लाख स्क्वेअर फूट एवढं बांधकाम आहे, 1000 रुग्ण शय्येची त्याची क्षमता आहे, ऑपरेशन थिएटर्स 30 आहेत, 150 इंटेन्सिव्ह केअर युनिटचे बेड्स आहेत, 60 लहान मुलांच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटचे बेड आहेत, साधारणपणे 600 ते 700 कन्सल्टंट्स तिथे येऊन काम करतात, 984 म्हणजे ते 1000 आकडा कधीच क्रॉस झाला असेल, ते 1000 नर्सेस तिथे काम करतात, 2800 स्टाफ आहेत, साधारणपणे 4000 पर्यंत पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये जाईल. आणि पलीकडच्या बाजूला तुम्ही बघितलं तर एकूण दरवर्षी 2,41,000 आत्ता बाह्य रुग्ण येतात, 38 ते 40,000 अंतर रुग्ण येतात, बऱ्याच ऑपरेशन्स होतात, बऱ्याच गोंधळ चालतो म्हणजे थोड्या तुम्हाला हे समजलं तर पुरेसं. दिनांक रुग्णालयामध्ये चॅरिटी होती, त्यांनी हे 5-स्टार हॉस्पिटल आहे का, लता मंगेशकरांना कशासाठी पैसे घ्यायची गरज आहे वगैरे अशा काही गोष्टी पुण्यात हॉस्पिटल सुरू झालं तेव्हा फिरत होते. त्याची उत्तरं अगदी थोडक्यात पलीकडे दिलेली आहे. थोडा आवाज माझा आवाज बरा आहे तर ते थोडक्यात त्याची काही उत्तरं पलीकडे दिली आहे. पण अगदी जर शेवटचा आकडा तुम्ही बघा, 2014-15 एकूण चॅरिटी 15,84,83,00,000 रुपयाची आहे, 15,84,83,00,000 रुपये. आणि आता कुठलाही पेशंट कोणी येऊन आपण बघू शकता त्या प्रत्येक पेशंटचं नाव, भाव, पत्ता, फोन नंबर, चॅरिटी डिपार्टमेंटचे लोक प्रेमाची व्हिजिट करायला येतच असतात म्हणून. तर त्यामुळे हे सगळे आकडे हे बॅलन्स शीटमधले आकडे आहेत. पण प्रचंड प्रमाणावर रुग्णालयाचं आणि चॅरिटीचं काम चालतं. त्याची सुरुवात जी झाली ती 1993 साली झाली. आणि त्यावेळी हा जो खलीगड दिसतोय तुम्हाला, तरुण कार्यकर्ते होतो, कुणालाही काही अनुभव नव्हता, कुणाकडे काही पैसे नव्हते आणि स्वतःचे पैसे घालायचे नाही अशा कल्पनेने आम्ही एकत्र आलो. त्यावेळेला ज्ञानप्रभूजींकडे आम्ही आलो आणि वीर सरांनी त्यावेळेला वाटली जाते की तुम्ही 1 वर्षभर आधी कल्पना तुमच्या निश्चित करा आणि त्या निश्चित कल्पना असल्याशिवाय कोणत्याही रुग्णालय सुरू करायला ज्ञानप्रभूजींनी परवानगी देणार नाही. त्याच्यावर मग आमच्या आणि मोहनरावांची एक साईड इफेक्ट पण लागली होती की ती परवानगी मिळणारच नाही म्हणून मोहनराव. पण 1 वर्षभर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, प्रकाश आमटेंकडे गेलो, अभय भंगांकडे गेलो, घटप्रभेला गेलो, अनेक ठिकाणी गेलो. तो एक वेगळा प्रवास कधीतरी आपण बोलू. पण त्या प्रवासातनं सगळ्या डॉक्टर्सना आपल्याला कुठल्या दिशेने जायचं त्याची चांगली कल्पना आली. आणि मला असं वाटतं की मराठी माणसाने पार्टनरशिप करायची असेल तर त्या तात्विक अधिष्ठानाशिवाय करू नये, कारण मराठी पार्टनरशिप टिकत नाही. आणि ते तात्विक अधिष्ठान म्हणजे ज्ञानप्रबोधिनी होतं. आणि हे ज्ञानप्रबोधिनीचं तात्विक अधिष्ठान असल्याशिवाय हा डॉक्टरांचा गट जो 1993 साली होता तो एकही डॉक्टर न तुटता आज 2015 साली तसाच कायम आहे. याच्यातले जे नॉन डॉक्टर्स होते ते बाहेर पडले त्यातनं काही, कारण त्यांची तत्वज्ञान त्यांच्या वाटा अजूनही काही वेगळ्या होत्या. पण निदान डॉक्टर्सनं तरी वाटलं की योग्य दिशेने चाललं आहे. आणि खरंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर तुमच्या कल्पना नीट बोलणं आणि नीट करणं. आणि मग संजीवन रुग्णालय 1993 डिसेंबरला आम्ही सुरू घेतलं आणि इथून जो प्रवास झाला त्यातल्या थोडक्यात महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. वेळ थोडा आहे आणि मी थोडंसं बोलणार आहे. तर ह्या स्वप्न ते प्रत्यक्षातली वस्तुस्थिती ह्याच्यामध्ये 10 गोष्टी मी निवडल्या. नॉर्मली मी 3 गोष्टींवर बोलतो कारण 3 पेक्षा जास्त गोष्टी माझ्या लक्षात राहत नाही. पण आता मी लिहिलेलंच आहे त्यामुळे मी वाचून दाखवणार आहे. आणि तुम्ही जर 10 गोष्टी लक्षात ठेवू शकला तर तुम्ही असं हॉस्पिटल सहज चालवू शकाल. नाही माझी खात्री आहे, मी हे नाही करतो. तर मी थोडंसं महत्त्वाप्रमाणे त्या लिहिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची कल्पना काय आहे, एथिक्स काय आहे, किंवा तुमची आपण असं म्हणूया प्रिन्सिपल्स काय आहे. ते प्रिन्सिपल्स नीट असतील तर दुसरी गोष्ट येते म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत, कारण प्रिन्सिपलचं पाठोपाठ पैशांचा विषय आहे. त्याच्यापुढे तुमच्याकडचा कोअर सेक्टर काय, जे तुम्ही शेतीत असाल तर संजीवन शेती असेल, आमच्याकडे संजीवन डॉक्टर्स आहेत, ते नसतील तर काही खरं नाही. त्याच्यापुढे येतो की तुमच्याकडे टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, तुमच्याकडचं कर्मचारी वर्ग कसा आहे, तुम्ही नवीन तत्वांना चिकटून राहता का, तुम्ही हळूहळू जाता का, इतर मुळ्या मारता, गव्हर्नमेंटशी तुम्ही कसं काय जुळवून घेता, इतर नवीन कल्पनांना तुम्ही कसे सामोरे जातात, तुमची मॅनेजमेंटची पद्धत काय, अगदी थोडक्यात आणि पटपटली जाणार आहे. तर ही जी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याबद्दल तुम्ही स्टीफन कोवी नावाच्या माणसाची बरीच पुस्तकं वाचली असतील तर त्यांनी प्रिन्सिपल सेंटर्ड मॅनेजमेंटवर खूप लिहिलेलं आहे.
आणि प्रिन्सिपल सेंटर्ड मॅनेजमेंट नसेल आणि नुसती स्वार्थापुरती किंवा पैशापुरती मर्यादित असेल ती टिकाऊ स्वरूपाची नसते. म्हणून शासनाला आता कंपन्यांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कंपल्सरी करावी लागते. त्याचं कारण की मूळ आपण कंपनी सुरू कशाकरता केली आहे त्याचा विचार पैशांच्या पलीकडे झालेला नसतो. जर तो झाला असता तर असं करण्याची गरज पडली नसती. त्यामुळे रुग्णालय चालवताना रुग्णालयाचा मूळ उद्देश काय असला पाहिजे यासंबंधीचा विचार बऱ्याच रुग्णालयांमध्ये कमी असतो. बहुतेक ठिकाणी खाली लिहिलेलं असतं की टू सर मॅन इज टू सर गॉड, रुग्ण हाच परमेश्वर आहे, याच्यावर कोणाचाही अजिबात विश्वास नसतो. ना रुग्णालयाचा, ना डॉक्टरांचा, ना स्टाफचा, पण असे लिहायची पद्धत असते. म्हणून अशा प्रकारचं काहीतरी भंगड न लिहिता आपण असं लिहिलं की रॅशनल एथिकल मेडिकल प्रॅक्टिस आणि पेशंट सेंट्रिक हॉस्पिटल हे असेल, हे समजण्यासारखे, जवळ येण्यासारखे. आणि त्याच्याबद्दल म्हणजे दिनानाथ रुग्णालयाचं किंवा संजीवनचं मूल्यमापन जर करायचं झालं तर ते ह्या दोन वाक्यांवर व्हायला पाहिजे की ते रॅशनल आहे का. रॅशनल म्हणजे नॉट अ पेनी मोर नॉट अ पेनी लेस. एकही तपासणी जास्त झाली नाही पाहिजे, एकही तपासणी कमी नाही झाली पाहिजे. गरिबाला ट्रीटमेंट नाकारली गेली नाही पाहिजे, श्रीमंताला उगचोगच उपचार झाले नाही पाहिजे. याला म्हणायचं रॅशनल. आणि एथिकल म्हणजे तुमचा उद्देश काय, तुम्ही काय उद्देशाने करता. पेशंट आपला भाऊ बहीण आई वडील म्हणून करता का पेशंटला त्याचा खिसा भरलेला म्हणून करता. तर हा जो उद्देश आहे हा उद्देश थोड्या व्यवहारानंतर लोकांना कळतो. आणि लोकांना कळतं की हे रुग्णालय आपल्याकडे पैसे काढायसाठी बघतोय का मदत करायसाठी बघतोय. आणि तो उद्देश आणि रॅशनॅलिटी एकत्र आली आणि ती बरोबर असली तर रुग्णालयाचं मूल्यमापन विधान आमच्या तरी व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मी आत्ता फार बोलत नाही. पण ही दोन महत्त्वाची उद्दिष्टं म्हणजे रॅशनल एथिकल मेडिकल प्रॅक्टिस हा सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया हा विधानातनी घेतला, सगळ्या डॉक्टर्सना समजावून सांगितला, मॅनेजमेंटला वाटून का एका माणसाला वाटून काही उपयोग होत नाही. प्रत्येक एम्प्लॉईपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. आणि ही जी तत्त्व आपली असतात ती आचरणात येण्यासाठी साधारणपणे 4,000 लोक दिनानाथमध्ये काम करतात आणि 15,000 व्हिजिटर्स रोज असतात. ते 19,000 लोकांना याची अनुभूती आली पाहिजे की हे रॅशनल एथिकल आणि पेशंट सेंट्रिक लोक आहेत. ही जर अनुभूती आली नाही ती वेगवेगळ्या ठिकाणी येते, कॅन्टीनमध्ये येते, बिलिंगला येते, रुग्ण मेल्यावर येते, रुग्ण बरा झाल्यावर येते, बिल भरण्याच्या वेळेला येते, कोणी रिक्षातनं खाली उतरल्यानंतर हात द्यायच्या वेळेला येते, टीप मागतात का नाही एम्प्लॉईज त्याच्यावर येते, फार्मसीचे लोक आमच्याकडे वेगवेगळे आलो प्रलोभनं दाखवायला येतात तेव्हा येते. ह्या सर्वांच्या पलीकडे जर आम्ही जाऊ शकलो तरच हे उद्दिष्ट साध्य झालं. पहिला मुद्दा आपण थोडक्यात मांडला आणि एकच मी उद्दिष्ट सांगितलं दिनानाथचं, अनेक उद्दिष्ट न सांगता पण हॉस्पिटलमध्ये बराच भर असतो की आपली उद्दिष्ट काय आहेत नेमकी. हे एक उद्दिष्ट पाळलं तरी बाकीची उद्दिष्ट हळूहळू साध्य होतील असा मी विश्वास ठेवू नको. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा असतो तो पैशाची उभारणी करतो. पैशाची उभारणी करता मी शंकरराव केकरसकरांना 1992 साली भेटायला गेलो आणि त्यांना विचारलं मी की शंकरराव पैसे असे हॉस्पिटलसाठी उभे करायचे काय करतो. तर त्यांनी मला ब्रेकफास्टसाठी बोलवलं आणि दोघं बसलो आणि त्या म्हणले की यंग मॅन इफ यू वॉन्ट मनी टेक द हॅट इन युअर हँड. आणि त्या म्हणले मी समाजसेवेची जर चालू आहे म्हणून असं छापी काढून असेल तर 1,00,000 झाले का म्हणजे असं थोडक्या. आणि ते म्हणले की तू जर पैसे मागितलेस, हातात हॅट घेऊन मागितलेस, गरीबपणे मागितलेस तर सगळं जग तुला पैसे देईल. कारण आज जगामध्ये मदत मागणारे प्रामाणिकपणे कमी आहे, मदत देणारे खूप आहे पण त्यांना असं वाटतं की आपली मदत योग्य ठिकाणी जात नाही. म्हणून तुम्ही गरीबपणे मदत मागायला जा आणि कुठल्याही आलेल्या पैशाला नाही म्हणू नका. आणि ते झाल्यानंतर आम्ही असं ठरवलं हा एक रूल काढला आम्ही 50-50 विनयने तो 50.649.4 का केला मला कल्पना नाही पण तो खरा रूल 50-50 आहे. 50-50 म्हणजे तुमच्याकडे 50 रुपये असतील तरच तुम्ही 50 रुपये बँकेकडनं मागायचे. आपलं नसलेलं भांडवल दाखवून, जमीन दाखवून, खोटं काहीतरी करून, बँकेकडनं घेऊन सगळ्यांना गणवून बाहेर पडायचं नाही. तर आपला निम्मा पाय त्याच्यात अडकला असला तर बँक आपल्या दुसऱ्या निम्म्या पायाला बळ देते. हे तत्व मी आजवर वापरत आलेलो आहे. आणि तुम्ही 1,000 कोटीचं करा किंवा 100 कोटीचं करा किंवा 100 रुपयाचं करा, तत्व तेच आहे की 50% तुमच्या हातात पाहिजे आणि तुमची निम्मी मान त्याच्यामध्ये अडकलेली पाहिजे. ती अडकलेली नसताना काम होत नाही. आता हे 50% उभे करायचे हा आपला प्रबोधिनीचा प्रश्न आहे की 50 बँक दिले ठीक आहे पण 50 उभेकडनं करायचे तर त्याकरता काय वाटते ते केलं आहे. आपले कार्यकर्ते ते केलं कैलासवासी रवींद्र वहीकर. तर वहीकर आणि मी मोटरसायकलवरनं मार्केट यार्डमधल्या आडक्यांकडे जायचो आणि तिथे 80 गाड्या होत्या त्यावेळेला, आता कितीच माहिती नाही मला. त्या 80 गाड्यातनं प्रत्येक गाड्यातनं 1,000 रुपये आणण्याचं काम मी केलं होतं.
मग ते व्यापारी जे होते ते यावर्षी ट्रकचा कसा संप आहे, पाऊस कसा पडला नाही, व्यापार कसा खराब आहे, नाही आम्हाला वाटतं की आपणच 1000 रुपये देऊन यांना गेलं पाहिजे करता येत नाही. पण वहीकरांच्या कौशल्यांनी अशा वाटण्यावर मात करून त्यांच्याकडनं 1000 रुपये घेऊन 80,000 रुपये तळल्यांनी त्या व्यापाऱ्यांकडनं जमवले होते. मी हे अगदी तुम्हाला स्वतःला सगळ्यात नतमस्तक करण्याचं उदाहरण सांगितलं. तुम्ही जाऊन बघा एकदा, जा एकदा मार्केटयार्डच्या आडत्यांकडे आणि 1000 रुपये आणा. प्रबोधनच्या विद्यार्थ्यांसाठी हे नवीन प्रोजेक्ट आहे. आणि इथपासनं ते काय काय करता येतं पुढे इथपासनं ते फंड रेजिंगचे अनेक प्रकार आम्ही केलेले. लता मंगेशकरांचे म्युझिक शोज केले, तर पहिला तर लता मंगेशकरांचा म्युझिक शो झाला तो पुण्यामध्ये नेहरू स्टेडियमला 1986 साली झाला. आणि त्यावेळी ह्या म्युझिक शोतनं हॉस्पिटल उभं राहणार होतं जेव्हा मी तर कॉलेजमध्ये होतो, म्हणजे मी तर नक्की उभं करणार नव्हतं, पण त्या म्युझिक शोमधनं हॉस्पिटल उभं राहणार होतं मंगेशकर हॉस्पिटल. आणि त्या म्युझिक शोमध्ये 6 लाखाचा तोटा झाला, आर्टिस्टने एकही पैसे घेतले नव्हते, म्हणून ते हॉस्पिटल त्यावेळी झालं नाही. म्हणून आम्हाला दुसऱ्या म्युझिक शोची संधी मिळाली आणि तो शो झाला 16 डिसेंबर 2000 साली. त्या म्युझिक शोला पुण्यामध्ये 120 ठिकाणी आपण प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने स्टॉल्स उघडले, तिकीट विक्रीचे. आणि पुण्यात असं वातावरण केलं की आज जर तुम्ही हे संगीत ऐकलं नाही तर तुम्ही उद्या नेल्यातच जमा. आणि तुम्हाला खोटं वाटेल पण ज्या प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी लोकांना नोटांचे गड्डे काढून तिकीट विंडोवर फेकत होते की आम्हाला तिकीट पाहिजे, विनयने पाहिलेले होते, लोक नोटा फेकत होते अंगावर की आम्हाला तिकीट पाहिजे. नाही असं झालं, लता मंगेशकरांचा नावाचा परिणाम आहे, पण आम्ही तिथे तिकिटाला उभं राहिलो हेही बरं. आणि त्या शोमधनं 2.5 कोटी रुपये एका रात्रीमध्ये आपण उभं केले. त्याला 42,000 लोक SP कॉलेजमध्ये बसले होते, एकही तिकीट फुकट नव्हतं. लता मंगेशकरांच्या ड्रायव्हरनी सुद्धा पैसे देऊन तिकीट विकत घेतलेलं होतं, आमच्या घरच्यांनी तर घेतलेलंच होतं. आणि एकही तिकीट फुकट न देता 2.5 कोटी रुपये एका कार्यक्रमातून उभे केलेली ती पहिली आणि शेवटची घटना आहे या शहरात. त्यानंतर आम्ही क्रिकेट मॅच घेतली भारत आणि श्रीलंका. त्यासाठी मी जगमोहन दालने यांना भेटायला गेलो, त्यांना विनंती केली की आमच्यासाठी तुम्ही क्रिकेट मॅच घेतली पाहिजे. ते म्हणजे तुम्हाला जर मॅच दिली तर भारतातले सर्व 125 कोटी नागरिक किती आहेत आता मोदीजी म्हणतात 125 ना 125 करोड ते, तर 125 करोड रांगेत उभे राहतील म्हणले मॅचसाठी, तर ते काही शक्य नाही. तुम्ही त्यांना म्हणलं शक्य आहे कारण एकच एक्सेप्शन आहे, आणि ते म्हणजे लता मंगेशकर. कारण त्यांनी तुमच्या बोर्डसाठी कार्यक्रम केला आहे जेव्हा तुमच्या बोर्डकडे बोनस द्यायला पैसे नव्हते 1984 साली. त्यांनी ते मान्य केलं, मॅच झाली, मी श्रीलंकेला गेलो, रणतुंगाला भेटलो, त्याला पैशाची गळ घातली, कमीत कमी पैशात त्याला तयार केलं का माझ्या मॅचसाठी. त्यांच्या टीमला इकडे घेऊन आलो, भारतीय टीमला मुंबईत घेऊन आलो, त्यांच्याशी तिकिटांच्या रेटवरनं भांडलो, कमीत कमी मानधन देण्यासाठी प्रयत्न केले, Sony TVC भांडलो, कारण ते म्हणले की लाईव्ह मॅच रिले करायची असतील तर खूप पैसे लागतात. मग त्यांच्या क्लॉजेसचा आम्ही अभ्यास केला आणि त्यातले न पूर्ण केलेल्या क्लॉजेसचा वापर करून त्याच्यातले काही पैसे बुडवले. त्यानंतर बुडवले म्हणजे द्यायचेच नव्हते, कारण त्यांचे खोटेच लावले. आणि मग वसुलीचे कार्यक्रम होता की ज्यांनी ज्यांनी जाहिराती दिल्या तर त्यांच्याकडनं वसुली करायची. तर राजसाहेब ठाकरे यांच्याकडे दिले सुखे दिवसभर घरात बसून होता, संध्याकाळी त्यांनी चेक घेऊन त्याला घराबाहेर काढला, बरोबर नाही. तर पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागतं, तर काहीही करावं लागतं. आडत्यांकडे जावं लागतं, झाडू मारावा लागतो, तिकीट विक्री करावी लागते, श्रीलंकेला जावं लागतं, मार खावा लागतो, शासनाशी संघर्ष करावा लागतो, प्रत्येक गोष्टीचा अडथळा आहे. त्या अडथळ्यानंच म्हणता तुम्ही पैसे 50 हे उभे केले. जो 50 उभे करू शकत नाही तो 50 घेऊ शकत नाही. हे जर तत्व पाळलं तर आयुष्यात कधी पश्चाताप होणार नाही. तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा होता की डॉक्टर्स कसे घ्यायचे, तर त्याचं अगदी सोपं आहे. प्रबोधिनीमध्ये विद्यार्थी जसा घेतो तसे आम्ही डॉक्टर्स घेतो. प्रबोधिनीत ओळखीने प्रवेश मिळतो का, नाही. माझ्या मुलाला प्रवेश मिळाला का, नाही. कोणालाही मिळू शकत नाही. इतकं जर सोपं तत्व असेल तर हे पण फार सोपं आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं घ्यायचं पहिलं म्हणजे मेरिट नसेल तर डॉक्टरला आत घ्यायचं नाही, कारण ज्याच्या अंगात गुणवत्ता नाही तो दुसऱ्याला बरं करू शकत नाही. त्याच्याकरता मी सगळ्या डॉक्टर्सना नेहमी समजावून सांगतो की एक गुणवत्ता असलेला आणि चोर डॉक्टर आहे, आणि एक गुणवत्ता नसलेला पण अत्यंत सज्जन डॉक्टर आहे, तर कोणाकडे जा. लोक काही उत्तर देतात, मी म्हणतो गुणवत्ता आणि चोर डॉक्टरकडून जाईल, कारण गुणवत्ता नसलेलं म्हणून नक्की मारेल, आम्हाला कदाचित मारेल. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणवत्तेला तडजोड नाही. कॉम्पिटन्सी डॉक्टरची जी आहे त्याचं मेरिट आहे, आणि मेरिट नंतर त्याचं रेप्युटेशन आहे की तो सर्जन कसा आहे, तो फिजिशियन कसा आहे, तो गायनेकोलॉजिस्ट कसा आहे. तर हे मेरिट आणि कॉम्पिटन्सी ह्याच्या नंतर ऑनेस्टी, ऑनेस्ट डॉक्टर शोधायला जायचं ना,
शोधायला जायचं ते मेरिट आणि कॉम्पिटन्सी असलेले डॉक्टर आणि मग त्यांच्यात ऑनेस्टी कुठं लपली आहे त्याचा शोध घ्यायचा. ती सापडते त्याला काय गज घालता येतात त्यांना नियमात बांधता येतात. म्हणजे माझ्या मते ऑनेस्टी हा निगोशिएबल विषय आहे पण कॉम्पिटन्सी हा निगोशिएबल विषय नाही. इनकॉम्पिटन्ट तर कॉम्पिटंट झाल्याचं मी आजवर आयुष्यात पाहिलेलं नाही पण वाल्याचं वाल्मिकी झाल्याचं आपण ऐकून करावं बरोबर. त्यामुळं असं सगळं करून आम्ही त्याच्यामध्ये हे सगळे हे केले आणि मग त्यांच्यावरही बंधनं टाकली. मी जे मगाशी बोलत होतो की त्यांनी कमिशन प्रॅक्टिस द्यायची नाही घ्यायची नाही असं अंडरटेकिंग द्यायचं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये कॅश स्वीकारणार नाही कन्सल्टिंगला या मग तिकडेच पैसे द्या कशाला इन्कम टॅक्सला आपण दोघांनी मिळून भर घालायची अशा प्रकारची चर्चा करायची नाही आणि कोणत्याही फार्मा कंपनीकडनं पैसे लालूच वाहन टी व्ही परदेश प्रवास अशा गोष्टी करायच्या नाही. हे नियम काढणं सोपं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या दृष्टीने होतं हे शोधणं आणि दिनानाथनी कधीही जाहिरात दिली नाही. काही लोकांच्या आम्ही डॉक्टरांच्या कन्सल्टिंगला जाऊन त्यांच्या पाया पडलं की प्लीज कम अँड जॉईन अस. कोणत्याही सिनियर डॉक्टरवर कधी घेतलं नाही. कायम असे डॉक्टर्स घेतले की आता शिकून आले अजूनही त्यांची मनं शुद्ध आहे किंवा आर्धवट शुद्ध आहे आणि आता उरलेली शुद्ध करण्यासाठी आपल्याला संधी आहे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही केला. तिसरा जो मुद्दा होता आमच्या दृष्टीने महत्त्वाचा तो म्हणजे सध्याचं वैद्यकीय शास्त्र जे आहे ते तंत्रज्ञानाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे आपण असं म्हणूया की हॉस्पिटल फार चांगलं आहे गरिबांसाठी फार काम करतं पण फार जुनाट आहे. म्हणजे आपलं ससून आहे किंवा होतं असं म्हणूया ससून गरिबांसाठी काम करतं अत्यंत चांगलं आहे अत्यंत चांगला सद्भाव आहे पण टेक्नॉलॉजी जवळजवळ चालत असेल असं रुग्णांना चालत नाही. आज गरीब रुग्ण असला तरी त्याला मुखडा हा शस्त्रक्रियेशिवाय फोडून पाहिजे. गरीब रुग्णाला एंडोस्कोपी पाहिजे गरीब रुग्णाला लेझर पाहिजे गरीब रुग्णाला बायपास पाहिजे. त्यामुळं तंत्रज्ञान नसेल तर रुग्णालयच नाही अशा निष्कर्षाला मी स्वतः पोचलो. त्यामुळं आपण गरिबांची सेवा करायची का नाही असा प्रश्न नसून उत्तम तंत्रज्ञानाद्वारे आपण गरिबांची कशी सेवा करायची हा प्रश्न आज लोकांचा मन आहे. तर ते उत्तम तंत्रज्ञानासाठी एक प्रकारचा सेन्स लागतो. तर भारतामधली जी पहिली डिजिटल रेडिओलॉजी होती महाराष्ट्रातली आणि कदाचित भारतातून भारतातली माहीत नाही पण महाराष्ट्रातली पहिली डिजिटल रेडिओलॉजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आली. पुण्यातली पहिली व्हिडिओ एंडोस्कोपी संजीवनी रुग्णालयामध्ये आली. पुण्यातला पहिला 64-size सी टी स्कॅन हा संजीवनमध्ये आला दीनानाथमध्ये आला अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. तर म्हणजे आमचं सगळ्यात पुढचं किंवा लेटेस्ट कटिंग एज वगैरे ही जाहिरात नाही पण रुग्णाला बेस्ट गोष्ट मिळाली पाहिजे त्याचा मात्र अत्यंत आग्रह आहे. आणि त्याची कधी जाहिरात म्हणजे पहिली रेडिओलॉजीची जाहिरात तुम्ही आजवर कधी ऐकली नसेल. दिनांचं कधी होर्डिंग लागलेलं नाही संजीवनचं कधी होर्डिंग लागलेलं नाही कधी स्टॉल घेतलेलं नाही कधी कोणाला डिस्काउंट म्हणून ऑफर केलेलं नाही. काय केलं फक्त की आम्ही आमच्या आईवडिलांना जे देऊ तेच तुम्हाला देऊ आणि आमच्या आईवडिलांना आम्हाला काय द्यायचं आहे तर अत्याधुनिक तंत्रज्ञान द्यायचं त्याच्यापेक्षा कमी आम्ही देणार नाही. आणि त्या अत्याधुनिकमध्ये वेडेपणा नाही जे काही नवीन येईल ते ओढून आणू असं पण नाही. तर त्याचा एक लिडरशिप सेन्स लागतो. अशी मोठी टीम आहे दिनांमध्ये की ज्यांना हा लिडरशिपचा सेन्स आहे की त्यांना कळतं की हे टिकाऊ आहे आणि हे फालतू आहे आणि टिकाऊ तंत्रज्ञान आणल्याशिवाय त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये 64-size सी टी आहे पलीकडे डिजिटल रेडिओलॉजी आणि खाली जॉईंट रिप्लेसमेंट जे आता आपल्याकडचं फार मोठं सेंटर चालतं ते आहे अनेक गोष्टी आहे. मी त्या सगळ्या सचिन गांधींचं व्हॉइस लेझरचं तुम्ही नुकतंच ऐकलेलं पण आहे. त्याच्या पुढचा तंत्रज्ञाना पाठोपाठचा प्रश्न येतो की तुमच्याकडे अनेक लोक प्राणी असतात आणि त्या लोकांमध्ये आणि तुमच्यामध्ये जर संघर्ष असेल तर तुमच्या तत्वज्ञानाच्या गोष्टी बाष्कळ आहेत. तुम्ही आणि तुमचे एम्प्लॉईज जर एकमेकांशी भांडत असाल तर तुमच्या तत्वज्ञानाचा शून्य अर्थ आहे असं मी सांगतो. त्यामुळे तुमच्या एम्प्लॉईजना बरोबर कसं घेऊन जायचं हा फार अवघड विषय आहे. कारण एम्प्लॉईजना नेहमीच असं वाटतं कर्मचाऱ्यांना की हे लोक आपलं शोषण करतायत डॉक्टर्स किती पैसे मिळवत आहेत मशीन किती महागाची आणतायत आणि मला मात्र 5-7 हजार रुपयामध्ये गुंडाळत ठरलेलं आहे. म्हणून त्यांच्यासमोर आपण ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक राहणं त्यांची काळजी करणं त्यांना मदत करायचा प्रयत्न करणं आणि वेळप्रसंगी त्यांच्याशी संघर्ष करणं अशा सर्व पातळ्यांवर तुम्हाला त्यांच्याबरोबर जाऊन भिडायला. त्यात आम्ही ज्या काही नवीन गोष्टी केल्या होत्या त्याच्यामध्ये आमच्या नर्सेसना मी गेली आहे 15-16-17 वर्ष जर्मनीला ट्रेनिंग करता पाठवलं. त्यांचा जाण्या येण्याचा खर्च उचलावा लागतो विजाचा खर्च उचलावा लागतो तिथे गेल्यानंतरचा खर्च उचलावा लागतो आणि त्याच्याबद्दल खोटा बॉन्ड करता येत नाही कारण सगळे बॉन्ड्स हे इलिगल असतात. त्यामुळं अशा वेळी आम्ही त्यांना 2-3 वर्ष राहा अशा प्रकारचा कागद घेऊन घेतो त्या कागदाला काही अर्थ नाही. पण त्या ज्या सगळ्या नर्सेस जर्मनीला गेल्या त्यातल्या 90% नर्सेस गेली 22 वर्ष
संजीवन आणि दीनानाथमध्ये कार्यरत आहे आणि ही त्यांच्यासाठी खर्च करण्याची इच्छा किंवा तळमळ असल्याशिवाय आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये फरक पडत नाही. त्यामुळे आपण आणि आपले कर्मचारी याच्यात जोपर्यंत दुरावा आहे तोपर्यंत कुठल्याही संस्थेची प्रगती अशक्य आहे. तर तो दुरावा दूर कसा करायचा हा अवघड विषय आहे. त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ज आहेत, त्याच्यामध्ये ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, रोजच्यारोजचे शिक्षण आहे, परदेशी पाठवणं आहे, भारतातील उत्तम रुग्णालय पाठवायला आणणं आहे, आपण काय उद्देशाने काम करतो यासंबंधीच्या चर्चा आहेत आणि युनियनची भांडणं पण आहेत. पण आज 14 वर्ष दीनानाथ सुरू होऊन झाली, अजूनही दीनानाथमध्ये मान्यता प्राप्त युनियन नाही आणि मला नाही वाटत की पुण्यात आत्ता कुठलं रुग्णालय आहे की ज्याच्यामध्ये युनियनशिवाय आज रुग्णालय चालतं. युनियन नसणं हा फार मोठा विजय नाही, पण नाहीला काही अर्थ नाही. पण युनियन नसल्यामुळं उत्तम जे काम चालतं त्याला सध्या तरी मी फार महत्त्व देतो. पुढचा एक विषय होता जो मला असं वाटतं की मॉडर्निझम, तुमचा उपचार नुसते मॉडर्न नाही पाहिजे, तुमचा विचार पण मॉडर्न पाहिजे. तर मी 1998 मी गिरीश आणि कर्नल पैसे अमेरिकेला गेलो होतो आणि तेव्हा तिथल्या अमेरिकेच्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल तोडण्याच्या प्रक्रिया चालल्या आहेत. कामगारांना विचारलं की तुम्ही हॉस्पिटल तोडताय कशासाठी, तर ते म्हणजे आम्ही 2000 बेडचं हॉस्पिटलचं काम 900 बेडमध्ये करणार. पूर्वी आमच्या अमेरिकेचे 2000 बेडचं रुग्णालय जे आहे तेच काम आम्ही 900 बेडमध्ये करणार. मी म्हणलं हे कसं काय करणार, तर त्यांनी मला 5 तत्व त्यावेळेस सांगितले. त्यामधलं पहिलं तत्व होतं की आउटडोअर सर्जरी, म्हणजे लॅप्रोस्कोपी, एंडोस्कोपी, डायलिसिस, रेडिएशन थेरपी, जेवढ्या जेवढ्या थेरपीज आउटडोअर होतील तेवढं तुमचा रुग्णालयाच्या क्षमतेवरचा ताण कमी होईल, हे तुम्ही घेतलंच पाहिजे. दुसरं, पेशंट उगतच्या उगत भरती करायचा नाही, त्याला ऑडिट म्हणतो आम्ही, म्हणजे ऑपरेशनच्या पूर्वी कमीत कमी तास, ऑपरेशन झाल्यानंतर कमीत कमी तास रुग्णालयात राहायला पाहिजे आणि डॉक्टर्सना आणि रुग्णांना दोघांनाही समजलं पाहिजे की जगातली सगळ्यात धोकादायक जागा कुठली आहे, रुग्णालय. त्याचं कारण असं की तिथे सर्वात मोठा जंतूंचा आवास आहे आणि जिथे जंतूंचा आवास आज माणूस आनंदाने राहतो त्यांनी खरं बरंच जायला पाहिजे, त्यांनी खाली राहायचं काही कारणच नाही. त्यामुळे जंतूंच्या आवासाच्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून कमीत कमी वेळ थांबणं हे तत्व सगळ्यांच्या डोक्यात गेलं पाहिजे. बऱ्याच जणांना असं वाटतं की छान जाऊन 8 दिवस हॉस्पिटलला जाऊ नये, लोकांना घरासारखंच वाटतं रुग्णालय, पण ते घर नाही आहे आणि हे सगळ्यांना कळलं पाहिजे. आपल्या रुग्णांना पण कळलं पाहिजे तुमचं घर नाही आहे, कमीत कमी वेळ इथे थांबा, हे दुसरं तत्व होतं. तिसरं तत्व होतं होम केअर, हे तुम्ही घरी जाऊनच सर्व्हिस द्या, किमो घरी देणं शक्य आहे का, ऑक्सिजन घरी लावणं शक्य आहे का, सलाईन घरी लावणं शक्य आहे का, तपासणीसाठी रक्त घरी घेता येईल का, रुग्णालयात येऊ नका, रुग्णालय इज नॉट द बेस्ट प्लेस, अशा प्रकारची होम केअर सुरू करणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्यामुळं अँटीबायोटिक्स कमी, ज्या कुठल्याही मार्गाने रुग्णाचे दिवस रुग्णालयामध्ये कमी करता येईल ते सर्वांच्या तब्येतीला चांगलं आहे. रुग्णालयाच्या आर्थिक तब्येतीला पण चांगलं आहे, मानसिक तब्येतीला पण चांगलं आहे. रुग्ण एकदा 7 दिवसाच्या वर राहिला की त्याच्यानंतर फक्त भांडणाचे दिवस आहेत असं मी लोकांना समजावून सांगतो. 7 दिवसापर्यंत त्याचा सगळा आनंद टिकतो त्या रुग्णालयात. त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही म्हणजे स्वप्न मोठी बघा, जिथे म्हणतात थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली. आता हे थोडंसं आपण रुग्णालयाच्या किंवा कुठल्याही संस्थेच्या टर्म्समध्ये घेऊया की आम्हाला 10,000 बेडचं रुग्णालय काढायचं आहे, आम्हाला सगळ्या भारतातली आरोग्य पद्धती बदलायची आहे, आम्हाला ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद एकत्र करायचा आहे, अशा भंगड कल्पना बोलायच्या आधी अगदी थोड्या छोट्या कल्पना बोला आणि त्या करून दाखवा. त्यामुळे स्टेप बाय स्टेप अप्रोच हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आजचं दीनानाथ मंगेशकर ही त्यातली एक स्टेप आहे, ते अजिबात शेवट नाही. या स्टेप बाय स्टेप अप्रोचचा आम्हाला काय फायदा झाला की आम्ही जर संजीवन नेट चालवलं नसतं तर दीनानाथ 100% फेल्युअर होतो. मी 1992 साली हृदयनाथ मंगेशकरांना भेटलो होतो आणि त्यांना म्हटलं होतं की तुम्ही तुमच्याकडे जागा आहे असं ऐकलं आहे, आम्ही प्रबोधिनीचे तरुण विद्यार्थी आहोत आणि आम्हाला रुग्णालय काढायचं आहे. तर ते म्हणले की डॉक्टर आमच्याकडे नाद आहे पण तुम्ही मला घोड्याएवढे दिसत नाही म्हणजे त्याचा काय अर्थ, तुम्ही घ्यायचा आहे तो घ्या, म्हणजे आमच्याकडे नाद आहे, नाले म्हणजे जागा आहे आणि त्या नालेला जावायला घोडा पाहिजे, पण पुढे जाणारे घोडा नाल नाही पुढे जाणार आहे, तर तो घोडा म्हणजे तुम्ही आता नाही आहात. त्यामुळे मला वाईट वाटलं की असं का बोलताय, खरं तर मी कसला तरुण कार्यकर्ता, मी काही पण करू शकतो पण मी काही पण करू शकत नाही. त्यावेळेला संजीवन हेच आम्हाला फार अवघड गेलं, आम्हाला काहीच येत नव्हतं त्यावेळेला संजीवनमधलं, तर मॅनेजमेंटमधलं माहीत नाही, लेबरमधलं माहीत नाही, बँकिंगमधलं माहीत नाही, सेव्हिंग अकाउंट काय असतं माहीत नाही, सेव्हिंग अकाउंटला लिमिटेशन्स असतात ट्रान्झॅक्शनचंही मला माहीत नव्हतं, मी करंट अकाउंट हा शब्दच ज्यांना ऐकलेला नव्हता,
अशा प्रकारे अनेक आमचे म्हणजे लिमिटेशनची मोठी यादी होती. येत काय म्हणजे माहीत काय होतं की आपल्याला काही येत नाही, एवढी एक चांगली गोष्ट जमेला होती. आणि मग त्यात आमचे अनेक मित्र होते, त्याच्यामध्ये भाई होता, शिरीष होता, सुभाषराव होते, अनिलराव, खूप लोक यायचे त्यावेळेला. मी किती लोकांची नावं दिली, इंडस्ट्रीतले लोक यायचे आणि आम्हाला दर बुधवारी रात्री शिकवायचे की मॅनेजमेंट म्हणजे काय, ब्लाइंड स्पॉट काय असतो, फेअर लेबर प्रॅक्टिसेस काय, बँकिंग प्रॅक्टिसेस कशा हँडल करायच्या, अकाउंट्स कसे द्यायचे, युनियन का होते, युनिफॉर्म दोन द्यायला पाहिजे का तीन द्यायला पाहिजे, त्याच्यावर आम्ही वाद घालायचे, अशा अनेक गोष्टी शिकत शिकत गेलो आम्ही. पण एकमेव कारण आहे स्टेप बाय स्टेप अप्रोच असेल की तुमच्यात इव्होल्युशन आहे. एनरॉन कंपनीचे लोक संजीवन बघायला आले, कारण त्यांना आम्हाला ते हॉस्पिटल चालवायला द्यायचं होतं. सगळं हॉस्पिटल बघून आम्हाला वाटलं ते खुश झाले, प्रत्यक्षात ते उदास झाले, कारण एनरॉनच्या लोकांनी एवढं छोटं आणि एवढं बेकार हॉस्पिटल कधीच पाहिलं नव्हतं. हां, एनरॉन ही जगातली त्यावेळेला 7 नंबरची सगळ्यात मोठी कंपनी होती, तर त्यांना एकदम झुरळ पाहिल्यासारखं. मग ते येऊन माझ्या ऑफिसमध्ये आमच्याबरोबर बसले आणि ते मला वाटले की डॉक्टर केळकर, आम्हाला या हॉस्पिटल तुम्हाला द्यायचं आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? ते म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये बदल करू शकलात तर आम्ही तुम्हाला या हॉस्पिटल चालवायला. म्हणलं म्हणजे काय? तर ते म्हणले की तुमचं हॉस्पिटल हे चांगलं आहे, छोटं आहे, पण आमची ही कल्पनाच नाही आहे हॉस्पिटल. आमच्या हॉस्पिटलची कल्पना याच्यापेक्षा अनेक 100 वर्ष पुढची आहे. आमचं हॉस्पिटल तुम्ही चालू शकाल का? चालू शकाल, पण तुम्हाला हेच करेक्ट वाटत असेल तर आमचं हे तुम्हाला राहून द्यावं नाही. तुम्हाला स्वतः बदल करण्याची इच्छा आणि तयारी आहे का? म्हणजे हो आहे. तिथे काय त्यांना हे माहीत नव्हतं की आम्ही सगळ्या जगभर शिकून आलेलो आहोत आणि याच्यापेक्षा फार चांगले हॉस्पिटल्स पाहिलेली आहेत. आणि त्याप्रमाणे त्या स्टेप बाय स्टेप अप्रोचमधलं एनरॉन हॉस्पिटलनी ते जे चालवायला दिलं त्यात आम्ही अनेक गोष्टी शिकलो व्यवस्थापनाच्या, त्या सगळ्याचं पुढे याच्यामध्ये फायदा झाला. गव्हर्नमेंटशी संघर्ष हा तर कायमचा विषय आहे आमचा. गव्हर्नमेंट फार चांगलं पण आहे आणि फार वाईट पण आहे. तुम्ही जर डेली काम करायला गेलात तर ते फार वाईट आहे, पण तुम्ही हळूहळू काम करायला गेलात तर ते फार चांगलं आहे. दीनानाथने आजवर अनेक प्रोजेक्ट्स केले, एवढे सगळं उभं राहिले, एकही नवा पैसा न देता केलेला आहे. कुठल्याही माणसाला चहा आणि जास्तीत जास्त दीनानाथमध्ये आलं तर जेवण, त्याच्या पलीकडे आजवर काही मिळालेलं नाही. आणि तिथे सगळ्यांचं असं रेप्युटेशन झालेलं आहे की हे लोक खरं तर खूप श्रीमंत पण अत्यंत नालायक आहेत म्हणून, आणि हे चांगलं रेप्युटेशन आहे श्रीमंत आणि नालायक असणं. त्यामुळे सगळ्या गव्हर्नमेंटच्या दरबारामध्ये एक रुग्णालय म्हणून सहानुभूती असते, लता मंगेशकर म्हणून सहानुभूती असते, आणि तुम्ही सचोटीचे असाल तर सहानुभूती असते, आणि आपल्याला त्याच्याबरोबर पेशन्स पाहिजे. अनेक नवीन कल्पनांना येस म्हणायला आपण शिकलं पाहिजे. आपण फार सवय होती की आपणही आम्हाला शिकवली होती की कशालाच नाही म्हणायचं, नाही भूत बंगल्यात उपासना करायची येस, विना तिकीट लोणावळ्याला प्रवास करायचा येस, हां म्हणजे कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही. तर आमच्याकडे असे 2 वाद झाले, थोडक्यात सांगतो. फार्मसी म्हणजे मेडिकल स्टोअर चालवायचं का नाही, आमच्याकडे मतदान वगैरे झालं ट्रस्टमध्ये, कारण नो म्हणणाऱ्यांची पण संख्या असते. आपण नो म्हणणारे म्हणजे की आपलं कामच नाही आहे मेडिकल स्टोअर चालवणं. तर आम्ही 4 जणांनी म्हणलं की हो मेडिकल स्टोअर आपण चालवलंच पाहिजे. 4 मिनिटं 6 मतांनी आम्ही घाला वारलो. मग त्यानंतर मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून मी व्हेटो पॉवर वापरली, मेडिकल स्टोअर वैयक्तिक जबाबदारीवर चालवायला घेतलं. आज त्या येस म्हणल्याचं आज काय रूपांतरायचं सांगतो. आज आपला संतोष साटम दीनानाथमधलं मेडिकल स्टोअर चालवतो, 100 कोटी रुपयाचा वर्षाचा टर्नओव्हर आहे आपल्या मेडिकल स्टोअरचा. अत्यंत सचोटीने चालतो, बरोबर औषधं देतं, कमीत कमी प्राईससाठी आपण प्रयत्न करतो, तरीही आपल्याला फेअर ट्रेड मार्जिन आहे त्याच्यामध्ये. 159 फार्मसिस्ट तिथे काम करतात, आणि मला असं वाटतं की इंडस्ट्रीचा अभ्यास करायचा असेल तर या फार्मसीचा अभ्यास करा, आणि जर या फार्मसीचा अभ्यास केला तर त्या वरच्या तत्वाचा अभ्यास करा. येस मॅन म्हणून एक सिनेमा आहे जिम कॅरीचा, जरूर बघा सगळ्यांनी, माझं खास रेकमेंडेशन आहे त्याच्यामध्ये. इलेक्ट्रिसिटीचे कायम दीनानाथचा प्रॉब्लेम होते, वीज मिळतच नव्हते, कधी कधी येणारी वीज असं आम्ही त्याला म्हणायचो, म्हणून आपण इलेक्ट्रिसिटीचा प्लांट उभा केला. आज दीनानाथ विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. गॅस बेस्ड इलेक्ट्रिसिटी 4 मेगावॅटची आपण तयार करतो, तिथेच वापरतो, आणि 3 वर्षामध्ये आपण हे कर्ज काय जे काही पैसे घेतले ते फेडणार आहोत. तर मग नाही म्हणायचं नाही कशाला, नवीन कल्पना आहे त्याला धडक द्यायची आणि ती पूर्ण करायची. सगळ्यात शेवटचं असेल मला वाटतं, सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे की प्रबोधिनीमध्ये एक सहविचारात्मक नेतृत्व पद्धती आहे, दीनानाथमध्ये एक वेगळीच नेतृत्व पद्धती आहे, म्हणजे न नेतृत्व असलेली पद्धती, डिसेंट्रलाइज मॅनेजमेंट, म्हणजे कोणीच नेतृत्व करत नाही. शोभेसाठी म्हणून मी आहे, म्हणजे बोलायला म्हणलं की मला पाठवतात, बाकी सगळ्या गोष्टी प्रत्येकजण आपापल्या करतो. प्रत्येक मॅनेजर, बहुतेक मॅनेजर्स प्रबोधिनीचे आहेत, आणि प्रत्येक मॅनेजर आपापलं डिपार्टमेंट बघतो, तो कोणालाही रिपोर्ट करत नाही.
प्रबोधनीच्या पद्धतीप्रमाणे तो वापर आणि मलाही त्याचं काही वाईट वाटत नाही, कारण रिपोर्ट घेऊन मला त्याचं काहीच कळत नाही. म्हणजे उद्या फार्मसीच्या माणसांनी मला रिपोर्ट केला तर मला काही भेटलं त्याचं कळत नाही. उद्या कॅन्टीनच्या माणसांनी मला किती कॅन्टीनचा वाया गेलं, किती इडल्या टाकल्या, काय मला काय करणार ते असलं, त्यामुळे त्यांनी मला रिपोर्ट करणं म्हणजे खरंच हास्यास्पद आहे. पण त्यांनी स्वतःने प्रत्येकाने आपापलं काम करणं ही डिसेंट्रलाइज मॅनेजमेंटची पद्धत. मी बेळगावच्या जवळ हायड्रोपॉनिक्स नावाची कंपनी बघितली होती आणि दुसरी ही कल्पना महाराष्ट्रामध्ये दीनानाथमध्ये आहे. पुन्हा जर अभ्यास करावा असं वाटलं डिसेंट्रलाइज मॅनेजमेंटचा तर दीनानाथ तुमच्यासाठी दारखोली होईल. आणि हे नागरिक म्हणून एक रिकार्डो सिंगलर नावाच्या माणसाचं पुस्तक आहे, डिसेंट्रलाइज मॅनेजमेंटचं जरूर वाचा. मी त्यातनं वाचून हा प्रयत्न केला. आज आपणच्या जन्मशताब्दीला तुम्ही मला बोलवलं आणि ज्ञानप्रबोधनीची आपण काय तत्व घेतली आणि ती दीनानाथमध्ये काय चालतात याचं अगदी थोडक्यात सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धर्मसंस्थापन आणि हिंदू जीवनसृष्टी यासंबंधी दीनानाथमध्ये जास्त आम्ही बोलत नाही, कारण रुग्णालयामध्ये ह्या दोन गोष्टी अशा समोर दिसल्या नाही पाहिजेत असा आमचा कटाक्ष आहे. त्या दिसतात म्हणजे रुग्णालयात उपासना होते, रुग्णालयामध्ये गणपतीच्या खाली मंदिर आहे. मी अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठं डोनेशन ज्या चर्चकडनं आणलं त्यांनी मला म्हटलं यू आर ए हिंदू ऑर्गनायझेशन, त्याला मी म्हटलं येस, म्हणून त्यांनी सगळ्यात मोठं डोनेशन मला दिलं. त्यामुळे हिंदू आहे याचा काहीच लाज नाही, गणपतीचं देऊळ आहे याचा पण काही लाज नाही, उपासना आहे याची पण काही लाज नाही. पण सर्व धर्म आणि सर्व प्रकारच्या रुग्णांना अगदी खुनी आणि गुन्हेगारांनासुद्धा समाविष्ट करणारं रुग्णालय ते पाहिजे. तिथं जर खुनी आला तर तो आमचा रुग्ण आहे, त्याला फाशी देण्याच्या आधीसुद्धा त्याला बरं करणं हे आमचं कर्तव्य आहे. अशा पद्धतीने ते चालतं म्हणून पहिल्या दोन गोष्टींविषयी विशेष नाही, परंतु त्याच्या खालचं जे आहे संघटना, उत्तमता, विकास, विज्ञानाभिमुखता, जनी जनार्दन ऐसा भाव, समग्रता, सहविचार, स्वावलंबन आणि सर्जनशीलता, या सर्व गोष्टी तुम्हाला रुग्णालयात ठाई ठाई दिसतील. त्याच्याशिवाय रुग्णालय चालणारच नाही. या रुग्णालयाचं भविष्य काय असेल, ते कुठल्या दिशेने गेलं पाहिजे, तर शिक्षणामध्ये जर त्यांनी स्वतःचा मार्ग उठवला नाही, पब्लिक हेल्थ म्हणजे लोकांच्या आरोग्यासंबंधी जर यांनी स्वतःचं काही केलं नाही आणि देशाचं पॉलिसी हेल्थ पॉलिसी याच्यावर जर काही काम केलं नाही तर हे एवढं मोठं जे शिवधनुष्य उभं केलेलं आहे त्याला बाण लागलाच नाही असं होईल तेवढं म्हणतो आणि थांबतो. तीन दिवसांच्या या रूपकाराच्या व्याख्यानमध्ये आता समारोप आदरणीय ज्येष्ठांनी करावा, त्यानंतर प्रार्थना होईल आणि या तीन दिवसाच्या व्याख्यानमध्येचा समारोप होईल असं मी ठीक होतो. आणि ज्येष्ठांनी समारोप आणि वक्त्यांचे प्रबोधनीमध्ये वेगवेगळ्या उपासना ज्या होतात त्याच्यात एका उपासनेमध्ये एक छोटासा मंत्र म्हणतो आपण, एक अहम बहुस्याव, मी एक आहे अनेक वक्त. गेले तिन्ही दिवस सगळेच वक्ते प्रबोधनीचे विद्यार्थी असल्यामुळे, प्रबोधनीतनं प्रेरणा घेतलेली असल्यामुळे सतत आपांचा उल्लेख करत होते आणि आपांच्या स्वप्न पाहण्याबद्दल किंवा स्वप्न दाखवण्याबद्दल म्हणत होतो. एका अहम भाऊ श्याम म्हणजे आपांच्या मनामध्ये काय असेल, तर मी स्वप्न पाहणारा एक आहे, स्वप्न पाहणारे अनेक व्हावेत असंच त्यांना वाटलं असेल. आणि प्रत्येकाचं स्वप्न हे वेगळं असतं, सहा दिवस सहा वेगवेगळ्या स्वप्नांचा विस्तार आपण पाहत होतो आणि जो खरं मनापासून जागेपणी स्वप्न पाहतो तो ती स्वप्न प्रत्यक्षात कशी आणू शकतो 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष काम करत याचे सहा वेगवेगळे नमुने आज आपण पाहिले. त्यातला आजचा पहिला नमुना तर आपण आवडेल असा अन्नमयाकडून प्राणमयाकडे जाणारा होता आणि दुसरा जरी धनंजयने म्हटलं तरी कधीतरी होलिस्टिक मेडिसिनपर्यंत जाण्याचं स्वप्न त्यांनी पाहावं असं त्यांना सुचवतो. म्हणजे आपण ज्या पद्धतीने हे अशक्य आहे असं म्हणत होते तसं बहुतेक पाश्चात्य वैद्यक शिकलेल्यांना होलिस्टिक मेडिसिन वगैरे अशक्य आहे असं म्हणावं असं वाटतं तसं शिकवलेलं असतं. पण येस हे सुद्धा शक्य आहे असं जर का म्हटलं तर त्या बाबासाहेबांना दिलेल्या 25 लाखांची खरी पावती आपण बाबासाहेबांना दिली असं होईल असं मला सुचवं असं वाटतं. दोन्ही वक्त्यांना आजच्या पहिल्या दोन्ही दिवसापेक्षा आणखी मोठ्या प्रवेशामध्ये
आणि नवीन नवीन दालन स्वप्न पाहण्याचे दाखवल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो आणि छोटीशी भेट देतो.